साहेब हे गेल्या अनेक वर्षापासून कुस्तीच्या संघटनेचे प्रमुख आहेत आणि ब्रिजभूषण सिंग हे देखील त्यांच्या राज्यातल्या कुस्ती संघटनेचे पदाधिकारी आहेत. त्यामुळे जुन्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये एका कुस्तीच्या कार्यक्रमामधला तो फोटो दिसतो आहे, कारण मागे त्याच्यावर जर पोस्टरवर जे लिहिलेलं आहे त्याच्यातून तो कुस्तीचा कार्यक्रम दिसतो आहे. त्यामुळे त्याचा आणि याचा राजकीय संबंध लावायचं काही कारण आहे असं मला काही वाटत नाही. कवी सेवा आता ठिकठिकाणी केली गेली पाहिजे, खास करून औरंगजेबाची कबर असेल या संदर्भामध्ये भाजपचा एक मोठा नेता बोलतोय, तर दुसरीकडे आनंद मेजे ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष ते देखील पुण्यामध्ये काही मंदिर मशिदींबद्दल अशा पद्धतीची कार सेवा करण्या संदर्भात वक्तव्य करतात. असं आहे की आता यावेळेला हा विषय काढून देशामध्ये आणि राज्यामध्ये एक प्रकारची अस्वस्थता निर्माण करण्याचा जो प्रयत्न केला जातो आहे, मला असं वाटतं की या गोष्टीला इतकं महत्त्व देता कामा नये. आता 400-600 हजार वर्षापूर्वी ज्या गोष्टी घडल्या, घटना घडल्या, त्याच्यामधून आज मंदिर मस्जिद किंवा असा कुठल्या प्रकारचा वाद निर्माण करून एक अस्थिर वातावरण तयार करण्याचा प्रयत्न होतो आहे आणि तो निषेधार्ह आहे. तर अशा प्रकारे कोणी वक्तव्य करू नये आणि कृती पण करू नये. आणि वक्तव्य किंवा वक्तव्य केली तर ठीक आहे, परंतु तशा प्रकारे काही कृती केली तर पोलीस त्याची गांभीर्याने दखल घेते. ओबीसी आरक्षणाबाबत काँग्रेस पक्षाने आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलं आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये फार थोडं आक्रमकता दिसत आहे की ओबीसी आरक्षणाबाबत शिवसेना फार आग्रही नाही किंवा इतर पक्ष आग्रही नाही असा आरोप काँग्रेस पक्षांकडून केला जात आहे. बाब खरी नाही. सर्वच पक्षांचा ओबीसी आरक्षणाच्या संदर्भातला आग्रह आहे. राष्ट्रवादीचे नेते माननीय छगन भुजबळ हे सुप्रीम कोर्टापर्यंत स्वतः जाऊन त्या ठिकाणी या केसेस लढत आहेत. आणि मी आपल्याला सांगतो की जरी आता निवडणूक आयोगाने कार्यक्रम जाहीर केलेला असला तरी महाविकास आघाडीचा हाच प्रयत्न राहणार आहे की प्रत्यक्ष निवडणुका होण्यापूर्वी हे जे आरक्षण आहे ओबीसींचं हे लागू झालेलं असेल, त्याच्यासाठी जो आवश्यक जो एम्पिरिकल डाटा आहे तो डाटा सुप्रीम कोर्टाला देऊन जशी मध्य प्रदेशची ऑर्डर निघाली तशा प्रकारची ऑर्डर सुप्रीम कोर्टाकडून घेऊन अंतिमतः त्या वर्गाला देखील या निवडणुकांमध्ये त्यांचा जो काही सहभाग घ्यायला पाहिजे तो सहभाग घेण्याची संधी मिळेल.